मी प्रीती आणि अनंतवार. प्रीती अनंतवार या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण वाळू घातलेल्या रताळ्याच्या किसापासून खीर बनवणार आहोत उफासाची. त्यासाठी फुल फॅटवालं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी तापवलं होतं सुरुवातीला, त्यामुळे याच्यावर सायसुद्धा आहे. पण ही साय काढून घेणार नाही आहे आपण, तशीच ठेवायची आहे. पुन्हा याला गरम करून घेऊ आणि उकळी येऊ देऊ. इथे वाळू घालून घेतलेला आहे रताळ्याचा किस. याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा किस वर्षभरसुद्धा राहतो, खराब होत नाही, आणि जेव्हा सीझन नसेल तेव्हासुद्धा या किसपासून उपवासाचे पदार्थ बनवू शकतो. इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू बदाम पिस्ता. हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही काप करून घेऊ शकता. पिस्तासुद्धा घेतलेला आहे आणि काजूसुद्धा घेतलेला आहे. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे. आपण दूध तापायला ठेवलेलं आहे, दुधाला चांगली उकळी आलेली आहे. अजून याला एक दोन मिनटं उकळी येऊ देऊया. चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे. आणि इकडे बदाम काजू पिस्त्याचे काप करून तयार आहे. मी चमच्याच्या साह्याने दुधाला हलवून घेत आहे. 5 ते 10 मिनटं याला उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं आटू द्यायचं आहे. यामध्ये 1 वाटी वाळवून घेतलेला रताळ्याचा किस टाकून घेतलेला आहे आणि याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हा किस तुपामध्ये 1-2 मिनटं परतून मग दुधामध्ये टाकून घेऊ शकता, पण मी असंच टाकलेला आहे. आणि याला थोड्या थोड्या वेळाने कंटिन्यू हलवत राहायचं आहे. दूध खाली उतरू नाही गेलं पाहिजे आणि सांडलं नाही पाहिजे म्हणून. यामध्ये टाकण्यासाठी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रताळ्याचा पहिलंच गुळसटपणा असतो, त्यामुळे साखर थोडीशी कमी टाकायची आहे. तुम्हाला जर साखरेचं प्रमाण जास्त गोड हवं असेल तर थोडी जास्त टाकली तरी चालेल. साधारण 10 ते 15 मिनटं आपण ही खीर शिजवून घेतलेली आहे. आता आपण चमच्याच्या साह्याने पाहूया रताळे शिजले का ते. बोटामध्ये 1 दाणा घेतलेला आहे. दाणा शिजलेला आहे रताळ्याच्या किसचा आणि यामध्ये 1/2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. किस शिजला का ते पाहताना अगदी आरामशीर पाहायचं आहे, जेणेकरून चटका नाही बसला पाहिजे आपल्या हाताला. पुन्हा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण 10 ते 15 मिनटं शिजवून घेतल्यामुळे किस चांगलं शिजलेलाच आहे. हे सर्व मिश्रण पुन्हा 5-10 मिनटं शिजवून घेऊ. यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. काजू बदाम पिस्त्याचे काप आहे. जर तुमच्याकडे मनुका असेल तर ते सर्वात शेवटी टाकायचे आहे, कारण सुरुवातीला जर मनुका टाकली तर दूध फुटू शकते, त्यामुळे शेवटी टाकायचे आहे. आणि 5-10 मिनटं अजून शिजून घेतलेलं आहे. गॅस बंद करून घेऊया. यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर ही एक महत्त्वाची टीप आहे. यामुळे मिठामुळे खूप छान चव येते. आणि यामध्ये 1/4 चमचा वेलचीपूड टाकलेली आहे. मीठ टाकल्यामुळे आपल्या खिरीला कोणत्याही गोड पदार्थाला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे अगदी किंचित मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं. आता याला गरमागरम एका वाटीमध्ये काढून सर्व्ह करून घेऊया. रताळे शिजवताना आपण त्यामध्ये सायसुद्धा ठेवलेली होती, त्यामुळे सुद्धा खीरला खूप छान चव येते आणि अजून चविष्ट खीर बनते. यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे, ही एक महत्त्वाची टीप आहे. एका बाउलमध्ये आपण सर्व रताळ्याची खीर काढून घेतलेली आहे आणि यावर काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून गार्निशिंग करून घेतलेले आहे. आणि बहुगुणकारी चविष्ट पौष्टिक अशी रताळ्याची खीर गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये जे मीठ टाकलेलं आहे अगदी चिमूटभर, ते गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं आहे, सुरुवातीला टाकायचं नाही आहे. आणि आपण या दुधामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे बिलकुलच. नुसतं दूध घेतलेलं आहे आणि सायसुद्धा घेतलेली आहे, त्यामुळे खीर अजून चविष्ट बनते. यामध्ये दूध आणि रताळ्याचा किस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता. रताळे आपल्या शरीरासाठी बहुगुणकारी असतात, कारण बहुगुणकारी याच्यासाठी म्हणलेलं आहे. यामध्ये फायबर मिनरल व्हिटॅमिन आहे. तसेच ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी रताळा खूप चांगला असते. हाय बी पीवाल्यांसाठी सुद्धा रताळे खूप चांगले असतात. यातील पोटॅशियम बी पी कंट्रोल करण्यासाठी मदत करते, त्यामुळेच रताळे अगदी शरीरासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे आज आपण रताळ्याच्या खीरची रेसिपी पाहिलेली आहे. रताळ्याचा वाळवलेला किसचा व्हिडिओ प्रीती अनंतवार या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेला आहे.
तुम्हाला जर पाहायचं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याची लिंक व व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.